चंद्रपूर जिल्ह्यात लैंगिक अत्याचार प्रकरण चांगलंच तापलं आहे. चंद्रपूरच्या राजूर येथील इन्फंट जीजस शाळेच्या हॉस्पिटलमधील आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. राजुरा शहरात इन्फंट जीजस सोसायटीद्वारा संचालित कॉन्व्हेंट आणि हॉस्टेल आहे. 2 दिवसापूर्वी यातील 2 चिमुकल्या मुलींना प्रकृती अधिक गंभीर झाल्यानं चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर या आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. तसंच हॉस्टेलच्या इतर 6 मुलींनीही लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिल्यानं या प्रकरणाचं भिंग फुटलं. दरम्यान या धक्कादायक व खळबळजनक घटनेनंतर सर्व स्तरावरून निषेध नोंदविण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर आज राजुरात सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षाच्या वतीनं मुकमोर्चा काढण्यात आला. मर्दानी महिला आस्था मंचच्या संयोजिका शोभाताई फडणवीस यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं असून मोर्चात भाजप व शिवसेना या राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग होता. तर दुसरीकडे याच भागातील लक्कडकोट येथे आदिवासी समाजानं तेलंगणा महाराष्ट्र हा आंतरराष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन घटनेचा निषेध नोंदविला. तर मोर्चेकरांनी प्रशासनाला निवेदन देऊन दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ज्या मुलींवर अत्याचार झाले त्या सगळ्या गरीब आदिवासींच्या मुली आमच्या मुली होत्या. आणि हे घडत असताना ज्यांनी कोणी हा प्रकरण घडवलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची खऱ्या अर्थाने मागणी राहणार आहे. की भविष्यात कोणीही आमच्या मुलींकडे डोळा उचलूनही पाहणार नाही असा धाक समाजामध्ये निर्माण व्हायला हवा याच्यासाठी आज आहे. आज हे जे मुकमोर्चा काढलेला आहे हे एक इशारा देण्याकरता आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा ताबडतोब निर्णय लावा, शिक्षा करा आणि तेव्हाच आम्हाला शांतता वाटेल. नाहीतर याच्यापेक्षाही कडक कारवाई महिला करतील. आणि त्यांनी सांगितलं होता की दुर्गा या स्वस्त बसणाऱ्या नाही आहेत. आणि ज्या वेळेला त्यांच्या शरीरामध्ये एक जोश चढेल त्यावेळेला सगळ्यांनाच ते कठीण जाणार आहे. त्यामुळे ताबडतोब आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की यांनी ज्या पद्धतीने पोलीसवाल्यांनी पाऊल उचललेलं आहे आजच्या घडीला ते योग्य आहे. त्यांनी अटक केलेली आहे, त्यांनी काही माल जप्तही केलेला आहे, काही गोष्टी त्यांनी आता केलेल्या आणि त्यांना आता जे कलम लावायचे ते पण कलम लावले आहेत आणि आता PCR साठी नेलेलं आहे. आता आमच्या डोक्यामध्ये एकच विचार आहे की त्या मुलींना नशेचं औषध देऊन त्यांना बेहोश करून त्यांच्यावर बलात्कार अत्याचार झालेले आहेत. ते नशेचं औषध कुठलं यांनी सरबतामध्ये पेढ्यामध्ये दिलं त्याचा निकाल लागला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हे एका माणसाचं काम नाही आहे. अधीक्षक किंवा हॉस्टेलवाले हे नोकर आहेत आणि ज्यांचे कुणाचे नोकर आहेत त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे सर्वसाधारण सामान्य माणूस हे करू शकत नाही. त्यामुळे याची नीट चौकशी, सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. आणि दुसरी अत्यंत महत्वाची मागणी आहे की ज्या संस्थेमध्ये मुली सुरक्षित राहू शकत नाही त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन ताबडतोब रद्द करावं ही आमची एक मागणी आहे. तार होता था लेकिन आज याने पब्लिक बोलो या पुरुष इतने नीचे गिर गए हैं कि वो बच्चों तक को नहीं छोड़ रहे हैं. ये अत्यंत निंदनीय घटना है और जब तक कानून इसके प्रति एक कड़ा रुख नहीं अपनाता तब तक ये अत्याचार खत्म नहीं होने वाला है. ये इसीलिए मैं पूरी जनता से निवेदन करती हूँ कि जो भी अत्याचारी है उन्हें जब तक आप फांसी नहीं दोगे या गवर्नमेंट ये जारी नहीं करेगा कि अगर कोई भी किसी भी बच्चे पे रेप होता है उसको फांसी नहीं देगी तब तक ये यानी अत्याचार नहीं रुकेगा. या प्रकरणात आतापर्यंत 6 पीडित मुलींनी राजुरा पोलिसात तक्रार नोंद केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केल्यावर हॉस्टेलमध्ये अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्यानं पोलिसांनी पास्को अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. तसंच या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून यात हॉस्टेल अधीक्षक, उपअधीक्षक व 2 महिला गृहपालांचा समावेश आहे. दरम्यान या हॉस्टेलच्या याहून अधिक मुलींवर अत्याचार झाल्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी अधिक कसून तपास सुरू केला आहे. रोजी राजुरा स्थित एका खासगी वसतिगृहात काही मुलींनी त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याची कंप्लेंट पोलीस स्टेशन येथे नोंद केली होती. त्या अनुषंगाने तेथील सहाय्यक अधीक्षक आणि अधीक्षक यांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्हा पास्को अंतर्गत नोंद करण्यात आलेला आहे. आज रोजी त्याच्यामध्ये आणखीन 2 आरोपी यांना अटक केलेली आहे. त्या महिला आहेत, त्यांचं नाव आहे कल्पना ठाकरे आणि लता कन्नाके. आजपर्यंत या गुन्ह्यामध्ये 6 मुलींनी आपला कंप्लेंट दर्ज केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. समावेश आहे. दरम्यान या हॉस्टेलच्या याहून अधिक मुलींवर अत्याचार झाल्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी अधिक कसून तपास सुरू केला आहे. राजुरा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणानं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सध्या खळबळ उडाली आहे. दरम्यान शालेय शिक्षण विभागानं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या शाळेचं नाव नामांकित शाळा योजनेतून तातडीनं रद्द केलं आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर.